खालील तक्त्यामध्ये काही प्राणी आणि पक्ष्यांची चित्र दिली आहेत यात हत्तीचं चित्र कुठे आहे हे तुमच्या मित्राला कसं सांगाल तक्त्यातील ओळींना आणि रांगांना क्रमांक दिलेले आहेत त्यांचा उपयोग करून आपल्याला हत्तीचं चित्र तिसऱ्या ओळीत आणि चौथ्या रांगेत आहे असं सांगता येईल या पद्धतीने तक्त्यातील इतर कोणत्याही चित्राचं स्थान ओळी आणि रांगांच्या सहाय्याने सांगता येईल कोणत्याही ठिकाणाचे पृथ्वीवरील स्थान देखील याच पद्धतीने सांगता येतं त्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आडव्या आणि उभ्या रेषा विचारात घ्याव्या लागतील पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मोठ्या विस्तारामुळे अशा रेषा प्रत्यक्षात काढणं शक्य नसतं त्यांची केवळ कल्पना करून त्या विचारात घेतल्या जातात या काल्पनिक रेषा पृथ्वीच्या पृष्ठभागावर कशा निश्चित करतात त्यांच्या सहाय्याने एखाद्या ठिकाणाचं स्थान कसं सांगता येईल हे आपण या पाठात शिकणार आहोत पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते आकृतीमध्ये एक चेंडू दाखवलाय हा चेंडू एका पट्टीजवळ ठेवलेला आहे पट्टीवर वेगवेगळ्या उंचीवर चेंडूच्या पृष्ठभागाला स्पर्श करतील अशा पेन्सिली बसवल्या आहेत चेंडू जर जागेवरच फिरवला तर त्यावर रेषा उमटतील चेंडू पूर्ण फिरवला म्हणजे रेषाही पूर्ण वर्तुळाच्या स्वरूपात बनतील चेंडूवर अशी अनेक वर्तुळं काढता येतील चेंडूच्या मधल्या भागात तयार झालेलं वर्तुळ हे सर्वात मोठं वर्तुळ असेल त्यापासून वरच्या आणि खालच्या बाजूकडील वर्तुळे लहान लहान होत गेलेली असतील ही सर्व वर्तुळे आडव्या रेषांच्या स्वरूपात असतील पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अशा काल्पनिक आडव्या वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते असं म्हणतात या सर्व वर्तुळाकार रेषा एकमेकांना समांतर असतात यातील सर्वात मोठ्या अक्षवृत्ताला विश्ववृत्त असं म्हणतात तर सर्वात लहान बिंदू स्वरूप अक्षवृत्ताला ध्रुव असं म्हणतात विश्ववृत्त हे ध्रुवांपासून समान अंतरावर असतं त्यास शून्य अंशाचं अक्षवृत्त असं मानतात त्याच्या उत्तरेला आणि दक्षिणेला इतर अक्षवृत्ते विचारात घेतली जातात विश्ववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग होतात अक्षवृत्तांचे विश्ववृत्तापासूनचं अंतर अंशामध्ये सांगितलं जातं या अंतराला अक्षांश म्हणतात अक्षवृत्ते विश्ववृत्ताच्या दोन्ही बाजूस असतात त्यामुळे त्यांचा उल्लेख करताना दिशा सांगणं आवश्यक के असतं केवळ पंचवीस अंश असं न सांगता पंचवीस अंश उत्तर किंवा पंचवीस अंश दक्षिण असं सांगितलं जात ध्रुवांचे अक्षांशही नव्वद उत्तर किंवा नव्वद दक्षिण असे सांगतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर विश्ववृत्त आणि दोन्ही बाजूंकडील एक एक अंश अंतराने काढलेली एकशे ऐंशी अंश म्हणजेच नव्वद अधिक नव्वद अक्षवृत्ते मिळून एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ते मानतात पृथ्वी गोलावरील रेखावृत्ते अक्षवृत्तांच्या आडव्या रेषांच्या जोडीला उभ्या रेषा मानणं आवश्यक असतं त्याशिवाय एखाद्या ठिकाणचं नेमकं स्थान सांगता येणार नाही आकृतीमध्ये उत्तर ध्रुव बिंदू सारखा दिसतो दक्षिण ध्रुव देखील असाच एक बिंदू असेल उभ्या रेषा काढण्यासाठी या बिंदूंचा उपयोग केला जातो आकृतीप्रमाणे दोन्ही ध्रुवांजवळ बारीक खिळे बसवून एखादी दोरी या दोन्ही खेळांना नीट ताणून बांधा ती दोरी एका उभ्या रेषेच्या स्वरूपात दिसेल अशा अनेक दोऱ्या बांधून आपल्याला अनेक उभ्या रेषा काढता येतील या उभ्या रेषा दोन्ही ध्रुवांना जोडतात या रेषा अर्धवर्तुळाकार असतात पृथ्वीवरील या अर्धवर्तुळाकार रेषांना रेखावृत्त असं म्हणतात सर्व रेखावृत्तांची लांबी सारखी असते दोन रेखावृत्तांवरील अंतर दोन्ही ध्रुवांपासून विश्ववृत्ताकडे वाढत जातं विश्ववृत्तावर ते जास्तीत जास्त असतं दोन समोरासमोरची रेखावृत्त मिळून एक पूर्ण वर्तुळ बनतं सर्व रेखावृत्ते सारख्याच लांबीची असल्याने त्यातील कोणतंही एक रेखावृत्त शून्य अंश रेखावृत्त मानता येतं युनायटेड किंगडम या देशातील ग्रीनिच शहरातून जाणारं रेखावृत्त मानलं आहे त्यास मूळ रेखावृत्त असं म्हणतात मूळ रेखावृत्त आणि एकशे ऐंशी अंश रेखावृत्त एकमेकांच्या समोर आहेत ही दोन्ही रेखावृत्त मिळून एक वर्तुळ पूर्ण होतं त्यामुळे पृथ्वीचं पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध असे दोन समान भाग होतात मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला एकेक एक अंश अंतरावर एकशे ऐंशी रेखावृत्त आहेत मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील रेखावृत्तांना एक ते एकशे एकोणऐंशी असे क्रमांक दिले जातात अशा प्रकारे पृथ्वीच्या पृष्ठभागावर तीनशे साठ एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी रेखावृत्त कल्पिली जातात रेखावृत्तातील अंतर मूळ रेखावृत्तापासून अंशामध्ये सांगितलं जातं अंशामध्ये सांगितलेल्या या अंतराला रेखांश असं म्हणतात एखाद्या ठिकाणाचा रेखांश सांगताना ते ठिकाण ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेला किंवा पश्चिमेला आहे हे सांगण्यासाठी थी। त्या ठिकाणाच्या रेखांशांच्या पुढे पूर्व किंवा पश्चिम असं लिहितात अक्षवृत्त आणि रेखावृत्त या काल्पनिक रेषा आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान आपल्याला नकाशावरील किंवा पृथ्वी गोलावरील अक्षांश आणि रेखांशांच्या सहाय्याने सांगता येतं वृत्त जाळी तुम्ही पृथ्वी गोल पाहिला असेल त्यावर तुम्हाला अनेक उभ्या आणि अने आडव्या रेषा दिसतील या रेषा म्हणजेच अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची जाळी होय या जाळीला वृत्त जाळी असं म्हणतात बृहद वृत्त विश्ववृत्त आणि दोन समोरासमोरील रेखावृत्तांमुळे पृथ्वीचे दोन समान भाग करता येतात विशुववृत्ताची तसंच दोन समोरासमोरील रेखावृत्तांची म्हणजेच वृत्ताची लांबी पृथ्वीच्या परिघा इतकी असते पृथ्वीच्या परिघाइतकी इतकी लांबी असलेली अनेक वर्तुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर काढता येतात अशा वर्तुळांमुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात ही पृथ्वीवरील सर्वात मोठी वर्तुळे असतात म्हणून त्यांना बृहदवृत्त असं म्हणतात सूर्यकिरणांमुळे पृथ्वीच्या अर्ध्या भागावर उजेड आणि उरलेल्या अर्ध्या भागावर अंधार असतो या प्रकाशित आणि अप्रकाशित भागांना वेगळे करण्याच्या रेषेला प्रकाशवृत्त असं म्हणतात प्रकाशवृत्त हे देखील एक बृहद वृत्त आहे